नमस्कार, आय एफ एन मराठीमध्ये मी अर्चना आर्ते तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. कैरीचा सीझन आला की आपण नेहमीच पन्ह करतो आणि त्याचा आस्वाद घेत असतो. पण हेच पन्ह जर इतर दिवशी तुम्हाला प्यायचं असेल तर ते कसं करायचं, म्हणून आज मी तुम्हाला दाखवते कैरीचं पन्ह ते पण कॉन्सन्ट्रेट कसं करायचं. सुरुवात करतोय शुगर सिरपने. आपण इथे घेतले 650 ग्रॅम साखर. गॅस सुरू करूया. आणि ह्यात आपण घालणार आहेत अर्ध बरोबर पाणी, म्हणजे 350 आपण पाणी घेतोय. आणि आता हे उकळून द्यायचंय. शुगर सिरप तयार झालेला आहे. आता मी ह्यात घालणार आहे कैरीचा पल्प. इकडे मी काय केलंय, 3 कैऱ्या घेतल्या साधारण मोठ्या आकाराच्या आणि त्याची साल काढलेले आहे आणि मग ते कुकरला मी उकळून घेतलेलं आहे. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचंय साखरेच्या पाण्यामध्ये, शुगर सिरपमध्ये, आणि एक उकळी येऊन द्यायची. हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे गाळून घ्यायचंय. आता हे मिश्रण गाळून घ्यायचंय. हे झालेलं आहे. एकदा मिक्स करायचंय व्यवस्थित. आणि आता ह्यात वेलची पावडर आणि मीठ घालायचंय. आपलं कॉन्सन्ट्रेट तयार आहे. हे तुम्ही फ्रीजमध्ये 5-6 महिने ठेवू शकतात. हे छानपैकी टिकतं. आणि जेव्हा पन्ह करायचंय तेव्हा हे कॉन्सन्ट्रेट घालायचंय आणि वरतून तुम्ही पाणी ॲड करायचं की तुमचं पन्ह तयार आहे. तर हे नक्की बनवायचंय, म्हणजे इतर महिन्यात पण तुम्हाला पन्ह पिता येणार आहे, पाहुणे खुश होणार आहेत. आणि मला कळवायचंय. आणि आय एफ एन मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय.